लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी पंकजा मुंडे घेत आहेत. धनंजय मुंडे महायुतीमध्ये नसताना लोकसभेत विजय मिळवला होता. धनंजय मुंडे महायुतीत आल्यामुळे मतांवरती जास्त फरक पडणार नाही असंही त्या म्हणाल्या. राज्यसभेनंतर आता आगामी लोकसभा आहे आणि आजपासून तुमचे बूथ कमिटीचे लोक आहेत त्यांच्यासोबत तुमचा संवाद होणार आहे. सुरुवात म्हणायची लोकसभेची तयारी नाही. कोणती पण राजकारणामध्ये निवडणूक तोंडावर असताना ती लोकांच्या गाठीभेटी घेण्यावर भर द्यावा लागतो. त्यातल्या त्यात लोकांपेक्षा निवडणूक तोंडावर आली असताना आपल्याला कार्यकर्त्यांच्या यंत्रणा बूथ रचना ह्याच्यावर जास्त जोर द्यावा लागतो. आणि त्याच्यामुळे मी आज आग्रह होता लोकांचा की ताई भेटा. तर गावागावातल्या कार्यकर्त्यांना भेटा म्हणजे कसं भेटा? तर बूथ रचना ऑटोमॅटिकली ही गावातल्या मुख्य कार्यकर्त्यांचा समूह असतो तर त्यांची बैठक लावलेली मी आहे. आणि निसर्गत महिनावर लोकसभा आहे आणि मी म्हणजे मागच्या वेळी सुद्धा मीच हे केलं होतं. प्रीतम ताई उमेदवार होत्या तेव्हाही मी केलं होतं ना. आताही मला करणं भाग आहे कारण मी मुंडे साहेबांच्या 2 लोकसभा प्रीतमताईंच्या 2 लोकसभा ह्यांचा अनुभव माझ्या गाठीशी असल्यामुळे माझ्यासाठी हे एक स्क्रीनिंग आहे. स्क्रीनिंग जसं एक्सरे मशीन असते तसं मला कळतं काय चाललंय वातावरण त्याच्यासाठी माहिती. पहिल्यांदाच धनंजय मुंडे आणि तुम्ही आता एकत्रित आलात पक्ष म्हणून 3 पक्ष एकत्रित आल्यामुळे ही लोकसभा निवडणूक सहज जाईल? मला ते नसतानाही सहजच बऱ्यापैकी झाली होती. जरी कठीण प्रवास असला तरी आम्ही विजय मिळवला होता. आता ते म्हणून नाही, खरं तर धनंजय लोकसभेचा जो मतदार आहे त्याच्यामध्ये काही अधिकची वाढ होईल असं वाटत नाही. मतदानाचं जो हे आहे काय म्हणतात त्याला वितरण आहे तर ते काही फरक नाही पडणार. परंतु राष्ट्रवादी बाकीची जी आहे एकत्र आली त्याचा बघू काय फरक पडतो. आम्ही सकारात्मक विचार करतोय. सध्या मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसी आरक्षणाचं संरक्षण असेल याचा फटका येत्या आगामी निवडणुकीत बसेल कुणाला हा प्रश्न आहे. बऱ्याचदा असं म्हणलं जातं की नेमकं ताईच्या मनात चाललंय तरी काय. आम्हालाही महाराष्ट्राच्याही लोकांना उत्कंठ आहे की ताईच्या मनात नेमकं काय ताईनं सांगतो कशाबद्दल. ताई बऱ्याचदा भाषणामध्ये असं बोललं जातं की माझ्याकडे काही पद नाही मात्र मी सदैव तुमच्यासाठी आहे. मला मुंडे साहेबांनी तुमच्यासाठी झोळीत टाकले असं ज्यावेळेस बोलतात. नाही, मुळात राजकारणामध्ये आत्ता जर तुम्ही बारीक बघितलं राजकारणाची परिस्थिती तर या राजकारणामध्ये एकूण तुम्ही पाहताय तर ती सत्ता टिकवणं किंवा एखाद्या पदावर कोणी जाणं ह्याच्यावर सगळा फोकस असताना आमच्या राजकारणाचं मूळ काय मुंडे साहेबांच्या की तुम्ही समाजाची अविरत सेवा करा. मग ते तुमच्या पदासकट करा किंवा पदाशिवाय करा पण करा. तर त्याचा अर्थ तसा आहे. तुम्ही असा लावला अर्थ तर तो तुम्ही लावलाय पण त्याचा तसा अर्थ नाही.